चला एक पाऊल सिद्धबेटाच्या अंतर्गत आज आपण सिद्धबेटात आलो असताना आज या ठिकाणी सिद्धबेटामध्ये सिद्धबेट म्हणजे काय हे संपूर्ण आळंदीकर व पंचक्रोशीला ज्ञात नव्हतं, मात्र जयराम महाराज भोसले यांच्यामुळे सर्वांना ज्ञात आहे। कारण या ठिकाणी विद्यार्थी अवस्था ही आळंदीमध्ये आल्यानंतर प्रथम जी एंट्री होती ती म्हणजे सर्व साधक वर्गांची, ती म्हणजे सिद्धबेटात। कारण ज्याची सुविधा कुठेच होत नव्हती अशा मुलाची व्यवस्था आळंदीतील भूषण कैलासवासी वैकुंठवासी गुरुवर्य जयराम बाबा भोसले यांच्याकडे असायची। नियम कडक, प्रेम भरपूर, आत्मीयता खूप, पण विद्यार्थी घडवण्यासाठी ध्येय निश्चिती ही फार जबरदस्त। अशा व्यक्तिमत्वामुळे आज अध्यात्माचं ठिकाण हे म्हणजे सिद्धबेट, आणि या ठिकाणीच सिद्धबेटमध्ये जयराम बाबा यांची समाधी आहे। या समाधीचं जे काही आयोजन नियोजन आहे ते बाळासाहेब महाराज शेवाळे हे पाहत असतात, आणि येथील जो परिसर आहे तोही त्यांनी, याही ठिकाणी विद्यार्थी आहेतच, पण ह्या विद्यार्थ्यांना सध्या तरी ह्यात परिस्थितीनुसार शिक्षण आणि शिक्षणाच्या माध्यमातून घडवण्याचं काम चालूच आहे। आज आपण आळंदीमध्ये सिद्धबेटात आलो, सिद्धबेट ज्या ठिकाणी आलो ते म्हणजे जयराम महाराज भोसले यांच्या समाधी स्थळावर आलोत, आणि या ठिकाणी आपण बाळासाहेबांशी बोलून पुढील वृत्तांत निश्चित घेऊयात। धन्यवाद। यांच्याशी या सप्त्याविषयी जाणून घेऊयात, या सप्त्याचं आयोजन आणि नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे। वैकुंठवासी वैराग्यमूर्ती प्रातस्मरणीय गुरुवर्य जयराम महाराज भोसले आळंदीकर यांचं 15वं पुण्यस्मरण आहे। त्यानिमित्ताने भव्य दिव्य प्रमाणात हा पुण्यतिथी उत्सव हा चालू इथे ज्या स्थानामध्ये आहे ते स्थान म्हणजे सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था आणि श्री माऊलींच्या मंदिरामध्ये जिथं वैकुंठवासी जयराम महाराजांनी भजन केलं, कीर्तन केलं, तिथे कीर्तनाचा कार्यक्रम आणि इथे या संस्थेमध्ये भजनाचा कार्यक्रम आदी करून संस्थेचे नित्यपाठ नियमाने होत असलेले या पद्धतीने हा पुण्यतिथी सोहळा चालू आहे। त्याच्यामध्ये दोन वेळेला वारकरी विद्यार्थ्यांना जो येईल त्याला अन्नदान, ज्ञानदान, अधिकाधिक प्रकारचे उपक्रम या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वांच्या सहकार्याने करीत आहोत। यामध्ये साधारणतः कीर्तनं कोणाकोणाचे आहेत आणि कशा पद्धतीने आहेत, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कशा पद्धतीने आहे? महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून कीर्तनकार जी मंडळी आहेत मोठी मोठी, त्याच्यामध्ये हबप श्री सागर महाराज बोराटे, डॉक्टरेट पदवी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये संपादन केली ते रविदास महाराज शिरसाट, युवा कीर्तनकार रवींद्र महाराज गाडेकर, अमृतस्वामी महाराज आणि पुन्हा भागवत महाराज शिरवळकर, नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास, आणि जे संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे भोदले फडाचे परमपूज्य गुरुवर्य जयवंत महाराज भोदले, आणि काल्याचं कीर्तन परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती महाराज पुरेकर, या पद्धतीने हे कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे। गेले ते दिवस राहिले त्या आठवणी, मात्र ह्यात मागील बाबांचे दिवस काही स्मरून एखादा पॉईंट सांगू शकता? आता बाबांच्या काळातली जी परिस्थिती होती वारकरी संप्रदायाची ती विशेषत्वाने विशेष अशी होती, आणि आताचा काळ जो आहे फक्त त्यांच्या आठवणीवर आपण उर्वरित कार्य वारकरी संप्रदायाचे जे काही असेल, प्रसार असेल, प्रचार असेल, त्या परंपरा जोपासायच्या असतील, त्यांचा आदर्श जीवनात ठेवून आपण हे कार्य करायचं असतं आणि त्या पद्धतीने आपण करीत आहोत। अतिशय सुरेख आणि छान या पद्धतीने आज सप्त्याचं आयोजन आणि नियोजन सुरू आहे, आणि यासाठी सर्वांना आग्रहाची विनंती, आजी माजी विद्यार्थ्यांनी निश्चित उपस्थिती राहून या कार्यक्रमाची